नमस्कार मी डॉक्टर विनोद निताडे जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मित्रांनो आज आपण जनसंज्ञापन आणि संस्कृती या विषयावर जाणून घेणार आहोत जनसंज्ञापन या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून जनसंवाद असा देखील आहे इंग्रजीमध्ये मास कम्युनिकेशन असं आपण म्हणतो आणि संस्कृती या शब्दाला इंग्रजीमध्ये कल्चर असा शब्द आहे या दोन शब्दांचा सहसंबंध आपण या चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत पण जनसंज्ञापण किंवा जनसंवाद या शब्दासोबत एक जो शब्द जुडलेला आहे तो म्हणजे संवाद जन आणि संवाद ही दोन वेगवेगळी संकल्पना असलेली शब्द आहेत मुळात संवाद या शब्दाचे चार प्रकार आपण जाणून आहोत या चार प्रकारांमधला चौथा जो प्रकार आहे म्हणजे संवादाचा चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे जनसंवाद या जनसंवादातनं आपल्यापर्यंत जी काही माहिती पोचते जनसंवादात या शब्दातून पोचते असं नाही तर जनसंवादाची जी माध्यमे आहेत कोणती माध्यमे आहेत तर प्रसारमाध्यमे आहेत प्रसारमाध्यमांमध्ये वर्तमानपत्रे रेडिओ दूरदर्शन ज्याला आपण टी व्ही असं म्हणतो आणि चित्रपट ही चार माध्यमे आणि या चार माध्यमांचा आणि संस्कृतीचा काय संबंध आहे तो आपण या चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत ही चर्चा पुढं नेण्यापूर्वी आपण संस्कृती या शब्दाचा अर्थ समजून घेऊया संस्कृती म्हणजे काय असते हो संस्कृती संस्कृती दरवेळेला आपल्या कानावर येतं माझी संस्कृती चांगली तुझी संस्कृती वाईट अमुक संस्कृती एक उत्तम आहे अमुक एक संस्कृती ही मागासलेली आहे असे बरेचसे शब्द आपल्या कानापर्यंत येतात त्या शब्दांचा आपल्यावर होत असलेला मारा आपल्यापर्यंत त्या शब्दाचा अर्थ नसल्यामुळं वेगळीच संकल्पना देऊन जातं म्हणून संस्कृती हा शब्द आपण समजून घेतला पाहिजे कशाला म्हणतात संस्कृती सोप्या शब्दात आपण सांगितलं किंवा जाणून घेतलं तर संस्कृती म्हणजे आपली दैनंदिन जीवनशैली जो जो आपण रोज जगतो सकाळी उठल्यापासनं तर रात्री झोपेपर्यंत या प्रवासामध्ये उठल्यापासनं तर झोपेपर्यंतच्या प्रवासामध्ये आपण वेगवेगळी कामं करत असतो सकाळी उठून दात घासण्यापासून असेल तर रात्री अंगावर ओढण्याच्या पांघरुणापर्यंतच या दरम्यान घरात घराच्या बाहेर घराच्या बाहेरून पुन्हा आपण नोकरी करत असू व्यवसाय करत असू किंवा कुठला उद्योग करत असू तर ता त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांपर्यंत वावरत असतो आणि हा जो आपला घरातनं बाहेरं आणि बाहेरमधून पुन्हा ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणचा आपला हा जो सगळा प्रवास आहे या सगळ्या प्रवासात आपल्यासोबत काय असतं तर संस्कृती असते मग ही संस्कृती त्याचा अर्थ काय तर आपली रोजची जगण्याची पद्धती आपली रोजने रोज जगण्याची जी काही पद्धती आहे ती पद्धती म्हणजे संस्कृती होय ही संस्कृती काही जन्मजात आपल्याला मिळालेली आहे असं नाही कारण जन्माला आल्यानंतर आपल्यासोबत जे काही येत नाही किंवा आपल्यासोबत जनमता जे येत नाही ती म्हणजे संस्कृती तर ही संस्कृती आपण अनुकरणातनं अनुभवलेली असते कधी ती आपल्या घरातून आपल्याला देणगी मिळते तीच बाहेर देखील मिळते आणि तीच आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचं कल्चर वेगळं आहे म्हणजे आपण इंग्रजीमधला तो शब्द जर जाणून घेतला तर कल्चर ही कल्चर प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आपल्याला दिसून येते पण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर संस्कृती या शब्दाचे वेगवेगळे अर्थ पण आहेत वेगवेगळ्या व्याख्या त्याच्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत त्या व्याख्यांपर्यंत त्या अर्थांपर्यंत आपल्याला जायचं नाही आपल्याला ती संकल्पना जाणून घ्यायची आहे कारण संवाद आणि संस्कृती किंवा संवादाला दुसरा शब्द काय वापरला आपण संज्ञापण या दोघांचा संबंध आपल्याला या अभ्यासात जाणून घ्यायचा आहे तर ही संस्कृती आपल्यासोबतच आहे सकाळी उठल्यापासनं तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची वेगवेगळी आहे मग ती संस्कृती कुठनं दिसते आपल्याला ती काही आपण हातात घेऊन बघू शकतो का की बघा ही माझी संस्कृती रंगानं काळी आहे उच्चारानं भारदस्त आवाजाची आहे किंवा दिसायला अशी आहे असं आपण सांगू शकतो का अर्थातच नाही आपण नाही सांगू शकत संस्कृती ही अनुभवाची भाव आहे जो आपण अनुभव घेतो तोच संस्कृतीचा आहे जसा हवा किंवा आपल्या वातावरण आपण बघू शकतो अनुभवू शकतो पण वस्तुस्थितीमध्ये ते दाखवू शकत नाही ती म्हणजे संस्कृती म्हणून संस्कृती म्हणजे काय तर आपल्या अनुभवाची बाब आहे जसा आपला अनुभव आहे तशीच आपली संस्कृती देखील आहे काहीजण असे म्हणतात की बाबा खानपानाच्या ज्या पद्धती आहे आपली केशभूषा आहे आपली कपडे आहे आपला पेहराव आहे आपल्या घराची रचना आहे हे सगळं म्हणजे संस्कृती आहे काही अंशी ते बरोबरच आहे कारण या सगळ्यांमधनं आपल्या संस्कृतीचं दर्शनच होत राहते काय म्हणतात आपल्याला जर आपण एकदम मॉड पद्धतीने आपल्या केसांची रचना केली कपडे परिधान केले तर काय म्हणतील अरे रे या मुलावर या मुलीवर किंवा या व्यक्तीवर हे पाश्चात्य संस्कृतीचं प्रभाव दिसून येतो आणि आपण काहीदा काय म्हणतो की आमच्या संस्कृतीवर आक्रमण व्हायला हो लागलेले आहे असे आक्रमण वगैरे असे काही होत नाही होतात ते बदल म्हणजेच काय संस्कृतीमध्ये बदल दिसून येतात आणि संस्कृती ही अशी परिवर्तनशील असते ती एक गतिशील प्रक्रिया देखील आहे जसं आपण मग हे बघा बोललो की ते अनुभवाचा भाग आहे तो आपल्या दैनंदिनीचा भाग आहे मग आपण आज जसं जगतोय उद्या तसंच जगू असं नाही आपल्या सोबतचे आपले, आपले मित्रमंडळी असेल नातलगचे ते आज जसे व्यवहार करतात उद्या त्याच पद्धतीने व्यवहार करतील असंही नाही तर या व्यवहाराची शैली बदलत जाते संस्कृती हळूहळू बदलत जाते मात्र फॅशन ही गतीने बदलत जाते आपण उदाहरण घेऊया आपण असं समजूया की आपल्या अवतीभोवती जे काही दृश्य आहे त्या दृश्या पद्धतीने आपण जगलं पाहिजे काय दृश्य आहे की माझ्या शेजारचा मुलगा एकदम वेगळ्या पद्धतीचे कपडे घालतो तो शेरवाणी पेहराव करतो तो केसाची रचना वेगळी करतो आज तर आहे वन साईड केसांची रचना करणे म्हणजे वन साईड कटिंग करणे ज्याला आपण म्हणतो तो, तो भा तसं आपण करायला लागलो तर घरचे काय ओरडतील आपल्याला की हा मुलगा बदललेला आहे मॉड झालेला आहे हा मुलगा आधुनिक झालेला आहे हा मुलगा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतं असं वेगवेगळी आपल्याला नावे ठेवली जातात पण एक संस्कृती चांगली आहे दुसरी संस्कृती वाईट आहे आम्ही करतो ते चांगलं आहे बाकीचे करतात ते वाईट आहे आणि तो वाईट आहे म्हणून त्याची संस्कृती वाईट आहे नाही आहे मित्रांनो संस्कृती ही एक वेगळी आणि आपल्याला नवसंजीवनी देणारी बाब आहे मग ही संस्कृती संकल्पना समजून घेताना आपण काय जाणून घेतलेलं आहे की आपला पेहराव आपली दैनंदिनी आपली जगण्याची पद्धती आपली बोलण्याची भाषा आपण इतरांशी करत असलेला संवाद हा सगळा आपल्या संस्कृतीतून आलेला भाग आहे एक आपण जसं मी आता म्हटलं की आपण करत असलेला संवाद आता आपण एक उदाहरण घेऊया की तुम्ही आणि तुमचा मित्र कुठेतरी भेटलात आणि भेटल्यावर काय हाय हलो क कसा आहेस चांगला आहे अशी ती वाक्य आपल्याला ऐकायला येतात काही म्हणतात काय म्हणतोस तब्येत चांगली आहे ना अरे तू फार जाळा झालेला दिसतो किंवा कोणी म्हणतं की अरे बाबा तू बारीक दिसतो काय एवढ्या तब्येतीची काही काळजी घेत नाही असं ते संवाद आपल्याला ऐकायला येतात हे काय येतात तर ही काळजीपोटी येते एक मित्र दुसऱ्या मित्राची काळजी घेतो आणि ते येतं आता याच्या विरुद्धार्थ काही मित्र मिळतात आणि ते लगेच बोलायला लागतात आणि बोलताना काय म्हणतात अरे कसा आहेस चांगला आहेस ना त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळा जरब राहतो त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास राहतो तिसरा एक भाग असतो की ते हस्तोंदोलनही करत नाही किंवा हँडसेक सेक हँड पण करत नाही तर ती काय करतात की लगेच एकमेकांना टपली मारतात लगेच एकमेकांशी वेगळ्याच पद्धतीने त्यांचं गळाभेट सुरू होऊन जातं आणि आपण बघताना काय म्हणतो अरे काय वेगळ्याच पद्धतीने सगळं व्यवहार करतायत वेगळ्याच पद्धतीने अभिवादन करतायत यांच्यावर काहीतरी चित्रपटाचा प्रभाव झालेला आहे यांच्यावर काहीतरी वेगळ्या संस्कृतीचा प्रभाव झालेला आहे ही आपली संस्कृती नाही आहे हस्तांदोलन करणे एकमेकांशी बोलणे काळजीने बोलणे यातनं काय दिसून येतं की चांगल्या मॅनर्सचा मुलगा आहे चांगलं तो आदराने उभा आहे आदराने बोलतो आहे आदराने आपल्याशी संभाषण करतो आहे म्हणजे चांगल्या सुसंस्कृत कुटुंबातून आलेलं आहे सुसंस्कृत कुटुंब याचा अर्थ काय आहे की हेच की त्याच्या दैनंदिनीमध्ये त्याच्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याची एक रचना ठरलेली आहे एक शिस्तबद्धता ठरलेली आहे आणि त्याच वेळेला दुसरा मुलगा एका वेगळ्या पद्धतीने मॉड पद्धतीने किंवा आताचं जे काही कल्चर आहे त्या पद्धतीने बोलतो तर आपण काय म्हणतो की याच्यावर याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे याच्यावर सोशल मीडियाचा परिणाम झालेला आहे याच्यावर चित्रपटांचा परिणाम झालेला आहे असं आपण म्हणतो एकूणच काय की ही संस्कृती म्हणजे काय जी दृश्य स्वरूपात नाही आहे जी आपल्याला दाखवता येत नाही पण अनुभवता येते जे आपल्याला इतरांना जसं खिशातून काढून आपण मोबाईल दाखवतो तशी ती दाखवता येत नाही तर ती अनुभवायची हो आहे एकमेकाशी संवादातून जाणून घ्यायची आहे म्हणून आपण या चर्चेचा जो विषय ठेवलेला आहे तो जनसंज्ञापन आणि संस्कृती संवादातून संस्कृती कशी उदयास येते किंवा संस्कृती आणि संवाद यांचा काय अनुअर्थ आहे तो आपण या चर्चेत बघणार आहोत संकल्पना आपण बघितली संस्कृती म्हणजे काय ते जाणून घेतलं अर्थातच एकाच वाक्यात सांगायचं झालं तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी जो काही केलेला व्यवहार आहे या व्यवहारात म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये जे, जे काही येतं ते सगळं त्याचं संस्कृतीचं दर्शन आहे ही संस्कृती आपण एकमेकांपासून घेत असतो जसं मी म्हटलं ती अनुभवाची बाब आहे आणि सुरुवातीला आपण म्हटलं की ती काही जन्मजात आपल्याला मिळालेली देणगी नाही आहे तर आपण ज्या वातावरणात जगतो त्या वातावरणातून आलेली आहे म्हणजेच कुठून तरी ती आपण स्वीकारलेली आहे आणि स्वीकारलेली बाब आपण इतरांपर्यंत पोहोचवतो म्हणून संस्कृतीची व्याख्या पण त्याच पद्धतीने आली की एका पिढीने दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवलेली जी बाब असते ती म्हणजे संस्कृती आहे पण ही जशीच्या तशी पोचवल्या जात नाही ही बाब काय होते याच्यामध्ये परिवर्तन होते म्हणून आपण त्याला काय म्हटलं की संस्कृती ही परिवर्तनाची बाब आहे ती एक गतिशील बाब आहे बदलत राहते पण एकदम चटकट बदल व्हावा असं नाही गरम पाण्यामध्ये हात टाकला आणि आपल्याला चटका लागला एवढं वेगवान संस्कृती बदलत नाही हजारो वर्षाचा काही काळ त्याला जातो आपण बघतोय की आपली प्राचीन संस्कृती आधुनिक संस्कृती मध्यमिगुण संस्कृती आणि येणारी संस्कृती कशी असेल यावर आपण अनेकदा ऐकत असतो चर्चा करत असतो आणि त्यातनं आपल्याला लक्षात येते की हो बाबा रे की मागची संस्कृती आपली फार वेगळी होती आताची संस्कृती वेगळी आहे काहीतर असे म्हणतात की आमची संस्कृती अतिशय मोठी संस्कृती आहे तिला फार त्या संस्कृतीला मोठी देणगी लागलेली आहे आणि इतर संस्कृतीला तशी काही देणगी लाभलेली नाही आहे मुळात संस्कृती कोणाची चांगली किंवा वाईट अशी बिलकुल नसते संस्कृती ती संस्कृतीच असते आणि तो माणसाच्या दैनंदिन जगण्याचा भाग असतो हा जगण्याचा भाग जर आपण समजून घेतला ना तर संस्कृती आपल्या लक्षात येते म्हणजेच आपलं बोलणं आहे आपलं चालणं आहे आपलं वागणं आहे आपला पेहराव आहे आपल्या घराची रचना आहे आपल्या खाणपानाच्या पद्धती आहे आपली मित्रमंडळी आहे इव्हन आपले सण आहेत उत्सव आहे कार्यक्रम आहे या सगळ्यातनं जे काही दर्शन होतं ती म्हणजे संस्कृती आहे आता ही संस्कृती जी आपण रोज जगतोय याचा आणि संवादाचा काय संबंध आहे संज्ञापणाचा काय संबंध आहे कम्युनिकेशनचा काय संबंध आहे तसा संबंध अतिशय घनिष्ठ आहे वर्तुळ आपल्याला माहीत आहे एका वर्तुळामध्ये दुसरं वर्तुळ टाकलं तर काय होईल दोन वर्तुळ दिसायला लागतात पण आतमधलं वर्तुळ ज जसं मोठं होत जाईल हे दोन्ही वर्तुळ एकत्र येतात आणि मग आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी एकच वर्तुळ आहे मित्रांनो संस्कृती आणि संवाद ही दोन्ही अशीच एक वर्तुळ आहे एकमेकांमध्ये आहे आणि ती एकमेक एकमेकांमध्ये असताना एकमेकांशी हातात हात घेऊन घट्ट अशा पद्धतीने चालणारी आहे ही संस्कृती कधी आपल्याला संवादात च्या माध्यमातून दिसते आणि संवादातूनही आपली संस्कृती दिसून येते म्हणून या दोघांचा असा सहसंबंध आहे हा सहसंबंध एका नवीन दिशेने जाणार आहे ही चर्चा जी आपण करतोय जनसंज्ञापण आणि संस्कृतीच्या अनुषंगाने संवादातून ती पुढं आलेली आहे संवाद आपण करतो घरामध्ये करतो आणि जेव्हा एका व्यक्तीसोबत दुसरा व्यक्ती बोलतो त्यावेळेस तो व्यक्तिव्यक्तिगत संवाद आहे दोघांमधला संवाद आहे आणि हा संवाद जेव्हा चार दोन लोकांमध्ये पाच सहा लोकांमध्ये मोजता येईल एवढ्या लोकांमध्ये करतो तेव्हा तो समूह संवाद आहे आणि जेव्हा मोजता येत नाही असंख्य अशा स्वरूपाच्या लोकांसमवेत आपण संवाद करतो तेव्हा तो जनसंवादाकडे जातो मग हा जनसंवाद करण्यासाठी निश्चितच माणसाला तर मर्यादाच आहे कारण त्याच्या आवाजाला एक मर्यादा आहे त्याचा आवाज जाईल तर किती दूरपर्यंत जाईल शंभर लोकांना ऐकायला जाईल इथपर्यंत आहे हजार लोकांपर्यंत जाईल पण त्याच्याही पलीकडं जायला त्याला काहीतरी साधन लागेल आणि मग हे साधन काय आहे या साधनाला आपण नाव देतो जनमाध्यमे आणि ही जनमाध्यमे म्हणजेच जनसज्ञापनाची माध्यमे होय या माध्यमातून आपण जो काही संज्ञापन करणार आहे संवाद करणार आहे तोच लोकांपर्यंत जाणार आहे मग आता हा संवाद जसं आपण सुरुवातीला संकल्पना जी बघितली संस्कृतीची या संकल्पनेमध्ये आपण म्हटलं की आपला तो व्यवहार म्हणजे आपली संस्कृती मग आता ही जी माध्यमे आहे म्हणजे कोणती प्रसारमाध्यमे याच्यात आपण सुरुवातीला काय म्हटलं चार भाग आहेत वर्तमानपत्र आहे टी व्ही आहे रेडिओ आहे आणि अलीकडचा इंटरनेट पण आहे आणि आता आपल्या तुमच्या हातात असलेला मोबाईल पण आहे म्हणजे या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया आपल्या जवळ आहे मग या माध्यमातून आपण वेगवेगळे संदेश पाठवतो अर्थात ही जनमाध्यमे चालवणारी एक यंत्रणा आहे ही यंत्रणा काय करते आपल्याला जगभरातील माहिती आपल्यापर्यंत पोचवते हीच महाराष्ट्रातल्या लोकांना गुजरात दाखवतं गुजरातच्या लोकांना आसाम दाखवतं आसामच्या लोकांना पंजाब दाखवतं भारतातल्या लोकांना परदेश दाखवतो परदेशातले विविध देश दाखवतो हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचत जातं कधी बातम्यांच्या स्वरूपात कधी लेखाच्या स्वरूपात कधी एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून कधी धारावाहिकांच्या माध्यमातून कधी रेडिओवरच्या चाललेल्या चर्चेच्या माध्यमातून हे सगळं आपल्यापर्यंत येतं आहे आणि आपल्याला त्याची ओळख होत जाते इथे आपल्याला Uh, आपल्या शहरामध्ये बसून जर आपल्याला अमेरिका दिसायला लागली तर आपल्याला काय होतं की वा, वा अमेरिकेचं संस्कृती चांगली आहे तिथलं वातावरण छान आहे इथे बसून आपल्याला काश्मीर दाखवलं तर वा किती सुंदर आहे काश्मीरमध्ये बर्फ आहे काश्मीरमधली लोक तिथलं त्यांची जगण्याची पद्धती त्या लोकांची खानपान पद्धती वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसतं ती नायक ती नायिका त्यातली त्या कलावंत ही कुठल्या तरी प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत आहेत ती आपल्या शहराचं पण करतायत ती त्यांच्या शहराचं पण करतायत त्यांच्या भाषेतनं त्यांच्या त्या संवादातनं किंवा एखादा चित्रपटाचा हिरो आहे त्याच्या डायलॉग्समधनं किंवा वर्तमानपत्रामध्ये जे काही लेख येतात त्या लेखांमधनं बोलीभाषेमध्ये तर आपली बोलीभाषा वेगळी आहे पण पुस्तकातली भाषा ही वेगळी आहे वर्तमानपत्रातली भाषा वेगळी आहे आणि मग ती भाषा वाचून आपल्याला वाटते की ही शुद्ध भाषा आहे भाषा वगैरे शुद्ध अशुद्ध हा भागच नाही आहे जसं आपण म्हटलं की संस्कृती चांगली संस्कृती वाईट संस्कृती उत्तम हा भागच नाही संस्कृती ती संस्कृतीच आहे तुमची आमची सगळ्यांची ती एक जगण्याची पद्धती आहे हां या जगण्याच्या पद्धतीमध्ये आपण बदल करू शकतो या जगण्याच्या पद्धतीमध्ये आपण काहीतरी परिवर्तन आणू शकतो पण ते आणलंच पाहिजे असं नाही कारण आपली जगण्याची आपली बोलण्याची भाषा आपली बोलीभाषा जर आपण संपवली तर मित्रांनो काय होईल एक संस्कृती आपण गमावून बसू एक संस्कृती गमावणं म्हणजे काय की कि मागील कितीतरी हजार वर्षाचा एक इतिहास आपण गमावून बसू तो इतिहास गमवायचा नाही आहे आणि म्हणून संवाद आणि संस्कृती या दोघांचा सहसंबंध काय आहे तर ही दोघं एकमेकांना जिवंत ठेवतात संवाद ज्यात भाषा आहे संवाद ज्यात लेखन आहे संवाद ज्यात चित्र आहे संवाद ज्यात संकेत आहे कारण या सगळ्याच्या माध्यमातून आपण एकमेकाशी बोलत असतो एकमेकांपर्यंत आपली माहिती पोचवतो ज्ञान पोचवतो अनुभव पोचवतो मला काहीतरी सांगायचं आहे आणि मग हे सांगण्यासाठी माझ्याकडं काहीतरी माध्यम आहे आता ही माध्यम जेव्हा मला चार दोन लोकांना सांगायचं आहे त्यावेळेला ते, ते माध्यम अर्थातच व्यक् माझं व्यक्तिगत तिथे येणं आहे पण जेव्हा हजार लोकांपर्यंत मोजता न येणाऱ्या लोकांपर्यंत जायचं आहे तेव्हा ऑडिओ विज्युअल आहे आज तुम्ही मला ऐकताय तुमच्या स्क्रीनवर बघताय अर्थात याच्यासाठी आपण काहीतरी एक व्यवस्था केलेली आहे आणि हीच व्यवस्था ज्याला आपण जनसंवादाचं माध्यम म्हणतो आणि या माध्यमातून तु, तुम्ही ऐकत असताना अर्थातच मी तुमच्यापर्यंत आलो आहे कालपर्यंत मी तुम्हाला माहीत नव्हतो आज दिसायला लागलो आज माझे शब्द तुमच्या कानापर्यंत यायला लागलेत म्हणजेच काय की माझी मी जगत असलेली भूमिका तुमच्यापर्यंत येऊन पोचलेली आहे म्हणजे एक नवीन ओळख तुम्हाला झालेली आहे अशीच ओळख आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र आणि या दोन ठिकाणी काय फरक आहे तुम्हाला जर विचारलं की सांगा महाराष्ट्रातला आणि गुजरातमधला काय फरक आहे किंवा आसाममधला काय फरक आहे आपण चटकन सांगू महाराष्ट्रातली लोकं मराठी बोलतात गुजरातीतली लोकांची भाषा ही गुजराती आहे आसाममधली भाषा ही वेगळी आहे आपल्या तीनही प्रदेशाची खानपान पद्धती वेगळी आहे पेहराव पद्धती वेगळी आहे जगण्याची एकूणच पद्धती वेगळी आहे आणि या वेगळ्या पद्धतीमुळंच तर ही आपली संस्कृती दिसून येते भारताचं उदाहरण घेतलं तर आपल्याला काय दिसतं इथं वेगवेगळ्या संस्कृतीची माणसं एकत्र राहतात त्यांच्या जगण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगळ्या आहे पण या सगळ्यांमध्ये सामायिकता काय आहे एकता काय आहे ती एकता आहे भारताची भारत या नावाच्या छत्रछायेखाली चा चा आपण सगळेच हो। आहोत आणि मग ही छत्रछाया आपल्याला एक संथ कधी दिसते जेव्हा आपण भारताच्या बाहेर जाऊन बघतो त्यावेळेला ती दिसून येते उदाहरण द्यायचं झालं आपण असा गृहीत धरूया की तुम्ही कुठेतरी अमेरिकेमध्ये आहात किंवा श्रीलंकेमध्ये आहात किंवा भूतान या देशामध्ये आहात मग भूतान देशामध्ये कामानिमित्त गेला व्यवसायानिमित्त गेला आणि त्याच ठिकाणी वास्तव करून आहात हे वास्तव करून राहिल्यानंतर जेव्हा तुम्हाला तिथं विचारलं जातं की तुम्ही कुठल्या देशातून आले तुमच्या देशाचं कायच कल्चर आहे त्यावेळेला तुम्ही कधीच असं सांगत नाही की मी महाराष्ट्रातून आलेला आहे आणि माझा महाराष्ट्राचं असं कल्चर आहे नाही आपण काय सांगतो माझ्या भारत देशाची ही संस्कृती आहे ही परंपरा आहे या चालीरीती आहे ही जीवन जगण्याची पद्धती आहे आपण क कर... आणि हे सांगत असताना आपण सांगतो काय जे आपण जगलेलं आहे तेवढंच सांगतो आपण कधी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि भूतानमध्ये सांगताय की माझ्या भारत देशाची अशी संस्कृती आहे पण तुम्ही ती संस्कृती सांगत असताना तुमची संस्कृती सांगता मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रदेशाबाहेरची संस्कृती सांगत नाही अर्थात तुमचा जर अनुभव चांगला असेल तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशामध्ये गेलेला असणार ते जीवन जगले असणार तर तुमच्या सांगण्यामध्ये ती वैविध्यता दिसून येईल अन्यथा तुम्ही तुमच्या प्रदेशापर्यंतच मर्यादित असलेले दिसून येतात आपण चर्चा करत आहोत की संवाद आणि संस्कृती या दोघांचा काय संबंध आहे संवाद आला म्हणजे संस्कृती आली आणि संस्कृती आली म्हणजेच संवाद आलेला आहे ह्या दोघांना वेगळं करता येत नाही जशी संवादाची एक प्रक्रिया आहे तशीच संस्कृतीची एक प्रक्रिया आहे संवादातून संस्कृती निर्माण झालेली आहे आणि संस्कृतीतून संवादाची परीख वाढत गेलेली आहे हे परीक कसे वाढले तर आज जेव्हा आपण एकत्र एका कुटुंबात बोलतो त्यावेळेला आपला समूह संवाद आहे कुटुंबसंवाद आहे पण याच कुटुंबातला जेव्हा आपण टेलिव्हिजनवर बघतो तेव्हा तो जनसंवादामध्ये दिसतो एखाद्या चित्रपटाचं आपण उदाहरण घेऊया काय आहे की शाहरुख खानचा आपण चित्रपट बघितला आपण सलमान खानचा चित्रपट बघितला तर सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनी त्या चित्रपटामध्ये जसे कपडे घातलेले आहे शाहरुख खानने जशी केशभूषा केलेली आहे किंवा मुलींच्या बाबतीत झालं तर ऐश्वर्या राय असेल दीपिका असेल किंवा इतर ज्या काही हिरोईन्स आहेत ज्या आपल्या टॉप मॉडेल्स आपण म्हणतो किंवा टॉप हिरोईन असं म्हणतो त्या पद्धतीनं जगण्याचा आपली लकब यायला लागते आपले कपडे तसे व्हायला लागते आपण ला 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 महाविद्यालयामध्ये बघा बरं ही महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या वर आहे पण प्रत्येक विद्यार्थी हा एकमेकांपेक्षा वेगळा दिसतो त्याचे कपडे वेगळे आहे त्याची केशरचना वेगळी आहे त्याची बोलण्याची ढप वेगळी आहे काही काही मुलं तर आपण म्हणतो की हा हा मुलगा ना हा एकदम हिरोसारखा वागतो त्याची गाडी चालवण्याची पद्धती बघा त्याची बोलण्याची स्टाईल बघा तो कट्टांवर जसा गप्पा मारतो त्या पद्धतीने आणि हे सगळं कुठून येतं आपण काय म्हणतो की हा हा याच्यावर चित्रपटाचा परिणाम झाला याच्यावर अमुक एक टी व्हीचा परिणाम झाला म्हणजे कोणाचा परिणाम झाला अर्थात प्रसार माध्यमांचा आणि प्रसारमाध्यमातून काय होतं जनसंवाद होतं जनसंज्ञापन होतं म्हणून जनसंज्ञापणाचा परिणाम आपल्या संस्कृतीवरही दिसून येतो संस्कृतीवर दिसून येतो म्हणजे काय आता आपण काय बोललो की आपले कपडे बदललीत आपली बोलण्याची शैली बदललीत मित्रांनो आपल्या खाणपानाच्या पद्धती बदलल्यात आपण आता कॅन्टीनमध्ये जाऊन घरचा डब्बा नाही खात आपण कॅन्टीनमध्ये पदार्थ खातो किंवा महाविद्यालयात किंवा घरी असतानाही म्हणजे घरी आपल्याला स्वयंपाक बनवण्याची सुविधा असूनही आपण काय करतो की नाही आपण बाहेरून मागवलं ते वेगवेगळे जे आता तुमच्या हातामध्ये ॲप्स आहे त्या ॲपच्या माध्यमातून फूड्स आपण मागवले हां म्हणजे हा चांगल्या संस्कृतीचा म्हणजे हा फॅशनेबल माणूस आहे हा आता आधुनिकीकरणातला माणूस आहे हा शहरी माणूस आहे असे लाभ लाभ वेगवेगळी आपणच आपल्याला लावलेली ती काय म्हणता येईल की संकेत आहेत संकेत आलीत म्हणजे काय संकेत आलीत म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी संस्कृती दडलेली आहे संकेत हा शब्द का वापरला आहे मी कारण चिन्ह आणि सं संकेत या दोघांची मिळून एक संस्कृती झाली आहे म्हणजे चिन्ह अधिक संकेत म्हणजेच काय संस्कृती मग आपण संकेतावरून बोललो काय काय संकेत आहे संकेत आहे कपडे संकेत आहेत आपली बोलण्याची पद्धत संकेत आहेत आपली चालण्याची पद्धती संकेत आहेत आपल्या घरातल्या वस्तूची ठेवण्याची पद्धती संकेत आहेत लग्न समारंभाची संकेत आहेत आपल्या घरी झालेल्या आलेल्या नवीन बाळाची त्याचा आपण वाढदिवस साजरा करतो वेगवेगळे दिवस आपण आता साजरे करायला लागलो आपण फादर डे साजरे करतो मदर डे साजरे करतो व्हॅलेंटाईन डे साजरे करतो या डेची संख्या आता अशी झालेली आहे कुटुंब डे आलेला आहे आता तर संवाद डे हा पण आलेला आहे म्हणजे ही वेगवेगळी दिवसं आलेली आहे जी कालपर्यंत म्हणजे आम्ही जेव्हा बालपणात होतो त्यावेळेला आम्हाला हे माहीतच नव्हते आम्हाला फक्त सण माहीत होते दिवाळी आहे दसरा आहे ही नावाजलेली सण माहीत होती पण फादर डे असतो मदर डे असतो आणि त्या दिवशी आईला वंदन करायचं असतं वडिलांना अभिवादन करायचं असतं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतं सिस्टर डे आहे फाद ब्रदर डे आहे असे डे आलेले आहे आणि मग आपण काय करतो की आता आपल्याकडं तर सोशल मीडिया आलेला आहे लगेच आपण आपला सेल्फी काढतो त्यावर टाकतो आणि चार दोन अक्षरं लिहून मोकळे होतो आणि असं दाखवतो की माझं माझ्या आईप्रती माझं माझ्या वडिलांप्रती माझं माझ्या कुटुंबियांप्रती भावाप्रती काय प्रेम आहे आणि हे प्रेम सगळं उफाळून आलेलं दिसून येतं आणि बाकीचेही ते म्हणतात वा वा चांगला मुलगा आहे आज्ञाधारक मुलगा आहे आज्ञाधारक मुलगी आहे कुटुंबवत्सल आहे अशी सगळी जी काही विशेषण आहे ती आपण आपली लावून घेतो आणि एक समाधानाचा संस्कार टाकतो की नाही मी आधुनिक आहे माझी संस्कृती आधुनिक आहे माझी जगण्याची पद्धती आधुनिक आहे असं आपण सांगत सुटतो आणि सांगण्यासाठी अभिव्यक्त होण्यासाठी आता सोशल मीडिया भरपूर झालेला आहे हा सोशल मीडिया याच्या याच्यामध्ये जे काही आपण व्यक्त होतो हे व्यक्त होताना हे कुठून तरी आलेलं आहे कारण संस्कृतीची व्याख्या बघताना आपण काय म्हटलं आहे की ती एकाकडून आपण घेतलेली आहे देणगी आहे ती आपल्याला आपण निर्माण नाही केलेली आहे ती आपल्या वडिलांनी आपल्याला दिली आईने आपल्याला दिली ज्या वेळेला आपल्याला कळत नव्हतं त्यावेळेला अमुक एका वस्तूला काय म्हणायचं आता उदाहरण घेऊया आपण की आपल्या घरामध्ये खुर्ची आहे बालपणी आपल्याला त्याचं माहीतच नाही आहे त्याला खुर्ची म्हणतात आपल्याला वारंवार जा अरे खुर्चीपासून दूर हो खुर्चीवर बसू नको खुर्चीवरून उडीवू नको मारू मग आपल्या डोक्यात पक्कं बसतं की याला खुर्चीच म्हणतात खुड़्ची, खुड़्ची ते जर आपल्या कुटुंबियाने सांगितलं की टेबलवर उडी मारू नको तर आपल्या डोक्यामध्ये हेच राहील की खुर्ची ही खुर्ची नाही ते टेबल आहे तसंच हरिण आहे वाघ आहे वेगवेगळे प्राणी आहे किंवा भाजीपाला आहे आपल्या घरामध्ये आणि या भाजीपाल्यामध्ये अमुक एका वस्तूला अमुकच नाव हे काही आपल्याला जन्मताच माहीत नाही ते सांगितल्या गेलं सांगितल्या गेलं आणि हे सांगत असताना लग्न आहे त्यांनी लग्नामध्ये चांगले चमकदार कपडे घातली पाहिजे सुडबुड घातला पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे टापटीप राहिलं पाहिजे येणाऱ्या लोकांशी चांगलं बोललं पाहिजे ही वारंवार आपली आई सांगते वडील सांगतात भावंडं सांगतात वरिष्ठ मंडळी सांगतात आणि आपण तसं वर्तन करायला लागतो आणि जेव्हा आपण मोठं होतो त्यावेळेला आपल्या डोक्यात हेच असतं की आपल्या देवघरातली पूजा आपण अशीच केली पाहिजे आंघोळ केल्यानंतरच आपण पूजा केली पाहिजे उठल्या उठल्या कुणी देवघरामध्ये जाऊन नमस्कार करत नाही पूजा करत नाही कारण आपल्या घरचे कामतात नाही नाही आई ओरडते अरे चल पड लवकर आंघोळ कर आज दिवाळी आहे सकाळीच उठ ते उठणं लाव किंवा आंघोळ करताना ही साबण आता तू रेग्युलर सजी साबण ती वापरू नको जाहिरात बघितलेली आहे कुठली जाहिरात बघितली दिवाळीमध्ये रोज एक जाहिरात येते उठा उठा, उठा सकाळ झाली मोती साबणाची वेळ झाली म्हणजे ही काय या जाहिरातीने आपल्याला ती वस्तू दिली आणि मग ती वस्तू देत असताना आपण ती स्वीकारली की नाही दिवाळी आली आपण परफ्यूम लावा आपण चांगल्या भारी अशा किमतीच्या साबणीने आंघोळ करा आणि भारीतले कपडे घाला ही फॅशन आली लग्नातही तसंच करतो आता ही जसं लग्न आहे समारंभ आहे उत्सव आहे आनंदाचा भाग आहे तसं आपल्या जीवनामध्ये दुःख देखील आहे आपल्या घरामध्ये कोणाचं निधन झालं आपण दुःखात आहोत घरामध्ये अपघात झाला आपण दुःखात आहोत आणि मग त्यावेळेला कसं वावरलं पाहिजे ही आपल्या डोक्यांवर लहानपणापासून बिंबवलेलं आहे काही आपण आपल्या घरामध्ये निधन झालं आणि मग छान कपडे घालून त्याच्यावर परफ्यूम मारून काही तिथे बसत नाही कोणीही म्हणेल की असं जर कोणी बसलं की बा प्रेतयात्रेमध्ये तुम्ही जात आहे आणि जात असताना शेरवानी घालून गेलात मस्त तिथे परफ्यूम लावून गेलात तर मग तुम्ही स्वतःला तर चांगले दिसत आहेत पण बाकीचे काय म्हणतील अरे काय मुल हा मुलगा हा कुठल्या कुटुंबातून आलेला आहे हा कसा आहे याची संस्कृती याला शिकवलं नाही का हा काही वेळा आहे का असं सगळं आपल्याला सांगितलं जातं म्हणजेच काय मित्रांनो की कोणत्या परिस्थितीत कसं जगावं ही सगळं आपल्याला बालपणापासून सांगितलं आणि हेच जगणं आपली संस्कृती होऊन गेलेली आहे मग हे जे काही आपण जे सांगितलं गेलेलं आहे कुटुंबातून सांगितलं गेलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्तही काही आपल्याला सांगितलं जात आहे आपण जसजसं ज़ बाहेरच आहो आपली मित्रमंडळी काहीतरी सांगेल आपले नाटलक काहीतरी सांगेल आणि त्यां ते सांगत असतानाच आता तर आपण या प्रसारमाध्यमांच्या जवळ आहोत आपण सातत्याने टी व्ही बघत आहोत आपण वेळ आहे चित्रपट बघायला जातो टॉकीजमध्ये चित्रपट बघायला जातो आपण आपल्या टेलिव्हिजनवर आलेले चित्रपट बघतो त्यातल्या जाहिराती पण बघतो वेगवेगळ्या धारावाहिक बघतो आता मराठीचे चॅनल्स आहे मराठी प्रादेशिक भाषेमध्ये देखील आता हा मास मीडिया आहे त्या चॅनल्सवर आपण बघतो आणि मग हे चॅनल्सवर कार्यक्रम बघत असताना कुठंतरी एखादा नायक असतो नायिका असते आणि मग त्या पद्धतीने आपली जगण्याची पद्धती सुरू होणे सुरू होऊन जाते या नायिकेमध्ये किंवा या अभिनयामध्ये आपल्याला आपण दिसायला लागतो म्हणजे तरुण वयामध्ये असेल तर प्रेम कसं करावं तर लगेच आपल्या डोळ्यापुढे येतं की शाहिद कपूर असेल किंवा रणवीर कपूर असेल किंवा शाहरुख खान असेल यांच्यासारखं प्रपोज केलं म्हणजे झालं म्हणजे आपण व्यवस्थित प्रेम करतो आहे असं तुझं असं काही नाही आहे म्हणजेच काय की आपण फक्त घेतोय आणि मग ते घेत असताना आपण देत पण जातो म्हणजे जशी संस्कृतीची काही बाबी आपण घेतल्या तसंच आपण ते द्यायला पण लागलेलं आहे संवाद आणि संस्कृती या दोघांचा असा समन्वय आहे असा अन्वय अर्थ आहे जनसज्ञापण सद्न्यापन। जनसज्ञापणाचाही तोच भाग आहे कालपर्यंत आपल्याला माहीतच नाही आहे की आपल्या देशाच्या पलीकडे काय आज तर आपल्याला असं माहीत पडलं आहे की पृथ्वीच्या बाहेरही जगण्याची व्यवस्था होऊ शकते चंद्रावरही आपण प्लॉट घेऊ शकतो अशी व्यवस्था आता आपल्याला यायला लागलेली आहे आणि त्या दिशेने लोक प्रयत्न करायला लागले कपडे घालत असताना किंवा खाणपणाच्या पद्धतीमध्येही आपण आता बदल केले पाहिजे हे बदल कोणी सांगितले ही बदल, बदल आपल्याला या पण माध्यमाने सांगितले या माध्यमांनी आपल्याला नवं नवं नव काहीतरी दिलेलं आहे आणि ते आपण स्वीकारत गेलो हे स्वीकारत असताना जे जे चांगलं वाटलं म्हणजे बघा आता पूर्वी काय व्हायचं की आपली ठरलेली कपडे राहायची त्या कपड्याला काहीतरी ते फाटलं तर आपण म्हणायचं नाही ते नाही घालणार तर ते फाटलेलं आहे मला चांगलं नवीन पाहिजे पण आता नवीन घ्यायला गेलं तर काय आहे जीन्सचा पॅन्ट घेतला आणि तो गुडघ्याला फाटलेला असतो पण तो तो फॅशनेबल आहे तो, तो महागळा असला तरी आपण घेणार कपड्यांमध्ये दिसत आहेत की टी शर्ट्स घ्यायचे असतील तर त्याच्यावर काय काय संदेश लिहिलेले असतात त्या संदेशाचीच आपण कपडे घेतली पाहिजे म्हणजे आपण मॉडर्न आहे म्हणजेच काय करतो मी इतरांपेक्षा उत्तम आहे चांगला आहे हा दाखवण्याचा आपला निरर्थक असा अठ्ठास असतो या अठ्ठासातनं आपली व्यक्तिगत आणि सुंदर अशी जगण्याची शैलीच आपण विसरत जातो आणि ही जगण्याची शैली विसरण्याचं काम कशामुळे होतं वाढत असलेला जनसंज्ञापन माध्यमातला आपला सहभाग हा सहभाग वाढवत असताना आपण काय करतो अनेकदा त्यातनं घेण्याचाच भाग करतो म्हणून अभ्यासकांनी काय केलेलं आहे या सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास केलेला आहे की ही जनसंज्ञापण माध्यमे आपल्या संस्कृतीवर काय परिणाम करतात ही जनसंज्ञापण माध्यमे आपल्या संस्कृतीवर जर परिणाम करतात तर ती कशा पद्धतीची आहे ही परिणामे चांगली आहेत की वाईट आहेत यातले तीन बाबी पुढं आल्या आहेत काय आलेले आहे पहिली की उच्चतर संस्कृती ही निम्नतर म्हणजे ज्याला आपण श्रेष्ठ अशी संस्कृती मानतो ती संस्कृती छोट्या संस्कृतीवर आक्रमण करते आक्रमण करते म्हणजे काय की जी जे असे मानतात की माझी संस्कृती ही कमकुवत आहे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे शहर आणि ग्रामीण भाग असे दोन भाग देतात आणि तिसरा एक भाग आहे पुन्हा तो म्हणजे आदिवासी म्हणजे तीन भागामधले आपली मानवीय संस्कृती आहे या तीन भागातल्या संस्कृतीमध्ये आपण काय म्हणतो की शहरातली संस्कृती चांगली आहे या संस्कृतीमध्ये आपल्याला असं वाटतं की आपण महाराष्ट्राच्या भागात आहोत आपण पुणे आणि मुंबईत राहत नाही असं जर आपण ठरवलं तर मग आपल्या दृष्टिकोनातून पुणे आणि मुंबईची संस्कृती चांगली आहे तिथे जाऊन आपण शिकलं तिथे जाऊन आपण अभ्यास केला की उत्तम आहे आणि आपल्याकडं काही तशी सोय नाही आहे पण पुणे मुंबईच्या मुलाला असं वाटतं की नाही पुणे मुंबईपेक्षा दिल्लीचं कल्चर चांगलं आहे किंवा दिल्ली आणि पुणे मुंबईच्या माणसाला असं वाटतं की नाही 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 भारतापेक्षा ना ऑस्ट्रेलियाचं कल्चर चांगलं आहे युरोपचं कल्चर त्याच्यापेक्षा उत्तम आहे मी तिथेच शिकायला गेलो पाहिजे तिथनं मी आलो पाहिजे आपण उदाहरण घेऊया तुम्हाला शक्य झालं तर जा वेगवेगळ्या परदेशांमध्ये ट्रिप्स असतात किंवा शिकण्याची संधी आली तर गेलं पाहिजे तिथून आल्यावर तुम्हाला असं वाटेल की माझ्या देशातले रस्ते कसे आहेत माझ्या देशातली परिस्थिती कशी आहे कशी। तुम्ही तिथलं कौतुक करणार म्हणजेच काय जे आपल्यापेक्षा उत्तम आहे त्याचं कौतुक आपण अधिक करतो आणि त्या कौतुकापोटी आपण त्याचे पायिक होत जातो ते स्वीकारायला ला लागतो आणि असं स्वीकारत गेलं तर आपली मूळ संस्कृती आपण विसरत जातो आपण पुन्हा उदाहरण कडूया आपल्या सगळ्यांकडे कुटुंबांमध्ये सण उत्सव होतात गणपती येतात दुर्गादेवी येतात आठवण बघा तुम्ही बालपणी जो दुर्गादेवी गणपती महोत्सव अनुभवला तो आज अनुभवता का त्याच्यापेक्षा वेगळा अनुभवायला मिळतो वेगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे काय वेगळं आलेलं आहे गरबा हा नृत्य प्रकार तर गुजरातमधला आहे आपल्याकडचा महाराष्ट्राचा तर वेगळा नृत्य प्रकार आहे पण आपण गणपतीही तीमध्ये पण गणपती उत्सवामध्ये पण गरबा खेळतो आपण लग्नामध्ये पण गर्भाचे गीत लावतो आता लग्नातले गीतंही बदललेले आहेत डी जे लावायला लागलो म्हणजे तुम्ही बघा की डी जेच्या पुढं उभं राहिल्याने तुमचे हार्टबीट वाढतात तज्ञ तर असं म्हणतात की अधिक जास्त आवाज तुमच्या कानापर्यंत आला ध्वनी तर तुमचे कानाचे यंत्र खराब होतील पण तरी आपण सगळेच आपल्या घरचं लग्न असलं की डी जेच्या पुढं तो काही स्पीकर लागलेला असतो ना तिथेच जाऊन नाचतो आणि जोरजोरात उधम करतो हे कुठून आलेलं आहे अपन? अपन हे आलं याच्यासाठी की हे बघितलं ना आपण आपण हे टी व्हीच्या स्क्रीनवर बघितलं आपण हे आपल्या अवतीभोवती कोणाच्या तरी घरी समारंभ होता तिथे बघितलं आणि ते बरोबर आहे असं आपल्याला वाटायला लागलं नाही आपण तसंच करायला लागलेलं आहे आपण मगा बोलताना मी म्हटलं की या संस्कृतीच्या परिणाम म्हणजे जनसज्ञापणाचा संस्कृतीवर होणारा परिणाम याच्यावर अभ्यास झालेला आहे आणि मग हा अभ्यास होत असताना त्यांनी तीन बाबी पुढे आणल्या एक आपण म्हटलं की मोठी संस्कृती म्हणजे उच्चतर संस्कृती लहान संस्कृतीवर आक्रमण करतं आणि लहान संस्कृती नष्ट होत जाते दुसरा भाग दुसरा काय भाग आलेला आहे की काही असे म्हणतात की या प्रसारमाध्यमांमुळे ना आमची संस्कृती लयाला गेलेली आहे हीच माध्यमे म्हणजे माध्यमे कोणती टी व्ही रेडिओ चित्रपटे यांच्यामुळे आमची संस्कृती संपुष्टात आलेली आहे या माणसांनी आमची संस्कृती संपवण्याचं काम केलेलं आहे आमची संस्कृती अशी नव्हती आजही जुनी माणसं असे म्हणतात अरे ते टी व्ही लावू नको वाईट परिणाम होता आजही लोक म्हणतात अरे ते वर्तमानपत्र आजकाल त्याच्यातमध्ये काही येत नाही काय बातम्या येतात खून आहे हिंसाचार आहे दंगा आहे त्याच्याच बातम्या आहे ते नाही ते काही बघण्याचं काम नाही आहे असं ते म्हणतात पण टाळून जमणार नाही या माध्यमांना टाळून आपल्याला बिलकुल जमणार नाही त्या माध्यमांचं आपल्या संस्कृतीवर आक्रमण होतं हे बरोबर आहे पण आपल्या आपल्यावर ते अवलंबून आहे ना म्हणून तिसरा भाग काय आहे जसा दुसरा मी सांगितलं की आक्रमण होतं माध्यमांचं तर तिसरा भाग काय तिसरा भाग आहे की ही माध्यमांची ग्राहकं माध्यमांची ग्राहकं म्हणजे कोण जी रोज वर्तमानपत्र वाचन करतात टी व्ही बघतात चित्रपटं बघतात ही माणसे ही माणसेच म्हणजे ग्राहकं यांना ठरू देत ना की मी काय घ्याव घ्यावं आणि काय घेऊ नये मी जर चांगलं घेतलं तर मग त्याचा परिणाम माझ्यावर चांगलेच होतील वाईट घेतलं तर वाईटच परिणाम होईल आपल्याला गरज आहे की ते सांगितलं पाहिजे की हे हे चांगलं नाही म्हणजे फास्ट फूड खाणं चांगलं नाही फास्ट फूड खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याचे आपल्या पोटाचे वेगवेगळे आजार पुढे येतात म्हणून आपलं घरचं आणि व्यवस्थित असलेलं जेवण आपण केलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे ना नाही सांगितलं जात त्याच्यामुळे काय होतं की आपण लगेच पिझ्झा ऑर्डर करतो आपण लगेच वेगळे फास्ट फूड ऑर्डर करायला लागतो आणि ते खाणं म्हणजे उत्तम असं आपल्याला वाटायला लागतं जे या संस्कृतीचा आणि जनसंज्ञापनाचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलेलं आहे की माध्यमांचा परिणाम निश्चितच संस्कृतीवर होतो आणि तो होत असताना तुमची संस्कृती बदलत जाते पण मात्र एक नक्की की ती फॅशन बदलावी तेवढ्या लवकर बदलत नाही कारण आपल्या संस्कृतीमध्ये नित आहे मूल्य आहे जगण्याची एक ढब आहे ते नाही बदलत लवकर त्याला बदलायला खूप वेळ लागतं कारण ती बदलण्यासाठी लगेच आपण म्हणतो की संस्कृतीवर आक्रमण होत आहे ते थांबवा थांबवा असं आपण म्हणतो आपल्या संस्कृतीवर आधुनिकीकरणाचं आक्रमण झालं जागतिकीकरणाचं आक्रमण झालं आहे पाश्चात्य देशाचं आक्रमण झालेलं असं आपण म्हणतो पण ते थांबून जगणार नाही जमणार नाही कारण जनसंज्ञापणाने जग हे एक खेडं केलेलं आहे आपल्या देशाच्या पलीकडं काय चालू आहे ते आपल्याला इथं दिसतं आहे ना तसंच त्या देशातल्या लोकांनाही आपल्याकडं काय चालू आहे हे दिसतंय पण मग आपली संस्कृती उत्तम असं मानून जर आपण बसून राहिलो किंवा ते घट्ट पकडून राहिलो तर काय होईल या जागतिक करण्याच्या रेट्यामध्ये किंवा वैश्विक खेड्याच्या रेट्यामध्ये आपण मागे पडू आणि मग आपल्याला काय होईल की आपल्याला एक नाव मिळेल जसं आपण म्हटलं की शहराची संस्कृती ग्रामीण भागाची संस्कृती आणि आदिवासी भागाची संस्कृती लोक आपल्याला म्हणतील हा ग्रामीण भागातलाच आहे तर ग्रामीण भागातलं असणं म्हणजे वाईट संस्कृतीचा किंवा वाईट किंवा काय म्हणू की ग्रामीण भागातला आहे म्हणून निम्न तर संस्कृतीचं आहे असं नाही आहे आपली संस्कृती उत्तमच आहे फक्त आपल्याला काय आहे की काळानुरूप आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करावा लागेल मी असं मानून चाललो की नाही मला कशाला ते सोशल मीडिया पाहिजे मला कशाला मोबाईल पाहिजे मी कशाला त्याला खर्च करू नाही 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 त्याने डोळे खराब होतात ते कामाची वस्तू नाही आहे म्हणून मी घेणार नाही असं तुम्ही किती दिवस म्हणणार कारण तो आता फॅशनचा भाग झालेला आहे आणि त्यातनं संज्ञापणाचे नवे आवर्तन प्रत्येकांपुढं आलेले आहे ते जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही या संवादाच्या गतिशील प्रक्रियेतनं मागं पडल्यासारखे आहे म्हणून मग आपले मित्र काय म्हणतात काय ते जुनाच मोबाईल तुझ्या हातात आहे अरे तू मोठा मोबाईल घे ते असं कर ते तसं कर म्हणजे मोबाईल चांगला आधुनिक आपल्या हातामध्ये असणं हेही चांगल्या संस्कृतीचं लक्षण घडायला लागलं आपण म्हणत होतो की मी ग्रामीण भागातला आहे मी आदिवासी भागातला आहे मी शहरी भागातला आहे म्हणून मी वाईट आहे म्हणून मी चांगला आहे असं नाही आहे आपल्याला आपल्या जगण्याच्या शैलीमध्ये बदल करायचा आहे मग हा बदल मी कसा करू मी काही आता रोज शहरामध्ये जाऊन बसणार नाही ना किंवा मी आता रोज काही परदेशामध्ये जाऊन राहणार नाही तर त्या संस्कृतीतलं उत्तम जे आहे चांगलं जे आहे ते दाखवण्यासाठी माझ्याकडं माध्यमे आहे इंटरनेट आहे आणि मग तो इंटरनेट आता मला बघायचा आहे तो इंटरनेट आता मला जाणून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे म्हणून ज जनसंज्ञापणाचा संस्कृतीवर परिणाम आहे चांगला पण आहे वाईट पण आहे मला माझी संस्कृती अधिक समृद्ध करायची आहे संपवायची नाही ती संपवायची भाषा आपण बिलकुल करायची नाही आपल्याला त्यात बदल करायचा त्या आहे मा जे जे चांगलं आहे ते आपल्या संस्कृतीमध्ये घ्यायचं आहे आणि संस्कृती टिकून ठेवायची आहे म्हणून संस्कृती टिकवण्यासाठी जनसंज्ञापन माध्यमे गरजेची आहे त्या माध्यमाच्या सान्निध्यात यायचं आहे आणि येत असताना आपली संस्कृती त्या माध्यमातून जगाला दाखवायची आहे म्हणजे जग आपल्या संस्कृतीचं कौतुक करेल आदर करेल असं हे जनसज्ञापन आणि संस्कृती या दोघांचा 这是什么的燃料？